जय महाराष्ट्र मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यशवंत जाधव यांचा जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये त्यांच्याकडे एक डायरी सापडलेली आहे आणि त्या डायरीमध्ये 2 कोटी रुपये हे मातोश्रीला दिले, तसेच 50 लाखाचे घड्याळ हे दिले असल्याची नोंद आहे आणि त्याच्यावरूनच सध्या महाराष्ट्राचे वातावरण हे ढवळून निघत आहे. त्याच्यावरती अनेक लोकांच्या प्रतिक्रिया किंवा राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सदाभाऊ खोत म्हणाले की आपण जे काही पैसे किंवा ज्या काही गोष्टी आपण आईला देतो ते आपण लिहून ठेवत नाही. तसेच संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत ते सुद्धा म्हणाले की ज्या काही आपण वस्तू देतो ते आपण लिहून ठेवत नाही, आईला देतो त्या आपण आईच्या नावाने लिहून ठेवत नाही. आणि तसं जर बघितलं तर मातोश्री हे उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यालाच म्हटलं जातं, किंवा जो कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे राहत होते त्याच बंगल्याला मातोश्री म्हणण्यात येतं. तसेच आपण सध्या आईला आईच म्हणतो, किंवा जे काही नवीन जनरेशन असेल ते आईला मम्मी म्हणतात, परंतु कुणीही मातोश्री म्हणत नाही आणि ते काही महाभारताचा काळ नाही मातोश्री म्हणायला, असं सुद्धा संदीप देशपांडे म्हणाले. आणि त्याच्यानंतर आशिष शेलार म्हणाले की आई या नावाला खरं तर यशवंत जाधव हे काळीमा फासत आहेत, कारण मातोश्रीला दिलेले पैसे किंवा मातोश्रीला जर घड्याळ दिले आहेत आणि ते आपण असं म्हणतोय की आईला दिलेले आहेत, म्हणजेच आईच्या नावाला हा शब्द काळीमा फासल्या जात आहे असे आशिष शेलार म्हणाले. आणि त्याच्यानंतर किरीट सुमाय म्हणाले की स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचा वापर करण्यात येत आहे, ही खरं तर शर्मेची गोष्ट आहे. आणि किरीट सुमाय हे सुद्धा म्हणाले की जर तुम्ही ते पैसे तुमच्या आईला दिलेले आहेत किंवा ते 50 लाखाचे घड्याळ तुम्ही आईला दिलेले आहेत किंवा 50 लाखाचे घड्याळ तुम्ही आईच्या नावाने वितरित केलेले आहेत, तर मग ते पैसे आले कुठून याचे उत्तर द्या. आणि जिथून जिथून ते घड्याळ खरेदी केले त्या घड्याळाची जर तुमच्याकडे पावती असेल ती पावती दाखवा. म्हणजेच किरीट सोमय यांचे असे म्हणणे आहे की ते जे घड्याळ जे दावा जे यशवंत जाधव दावा करतात की ते मी माझ्या आईला दिले किंवा माझ्या आईच्या नावावरती ते गरिबांना वाटले, तर किरीट सुमाय म्हणतात की त्याच्या तुम्ही पावत्या दाखवा. किंवा जे 2 कोटी रुपये मातोश्रीला दिले, म्हणजेच यशवंत जाधव असं म्हणतात की मी माझ्या आईला दिले, तर त्याची सुद्धा पावती दाखवा, ते पैसे कुठून आले ते दाखवा. आणि या प्रकरणातली GST म्हणजे घड्याळ जर खरेदी केले तर त्याची GST पावत्या किंवा GST जे काही नोंद असेल किंवा GST जो काही त्याच्यामध्ये रोल असेल तो सुद्धा दाखवा असं सुद्धा किरीट सुमाय म्हणाले. म्हणजे किरीट सुमाय यांचे असे म्हणणे आहे की उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा जो मातोश्री निवासस्थान आहे किंवा मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाला म्हटल्या जाते, त्या निवासस्थानाला किंवा उद्धव ठाकरे यांना वाचवण्याचा यशवंत जाधव यांचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या आईच्या नावाने खोटं बोलत आहेत किंवा आपल्या आईचा गैरवापर करत आहेत. तर मित्रांनो, ह्या काही प्रतिक्रिया होत्या. अजूनही अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, परंतु भाऊ तोळसेकर यांनी सुद्धा याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. भाऊ तोळसेकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की एवढा मोठा माणूस, ज्या माणसाने 2018 पासून त्या माणसाने करोडो अब्जावरतीचे टेंडरचे प्रकरण सांभाळलेले आहेत किंवा टेंडर काढलेले आहेत किंवा टेंडर वाटप केलेले आहेत, एवढ्या मोठ्या अब्जावधीचा व्यवहार ज्या माणसाने केलेला आहे, असे यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्याकडून डायरीमध्ये लिहिणं, जी डायरी IT लोकांच्या समोर जाणं किंवा त्यांनी त्या डायरीतला खुलासा करणं ही गोष्ट संशयास्पद आहे असं भाऊ तोळसेकर म्हणाले. कारण एवढा मोठा माणूस एवढ्या मोठी प्रॉपर्टी जमवतो, एवढे मोठे व्यवहार करतो आणि तो माणूस ही डायरी लपवू शकत नाही ही गोष्ट तर पटण्यासारखी नाही, कारण तो ती डायरी कुठेही लपवू शकतो किंवा ती डायरी तो उजेडात आणू शकत नाही, कारण काय काय लपवायचं काय काय करायचं हे प्रत्येकाला माहिती असतं. परंतु यशवंत जाधव यांनी ती जी काही डायरी आहे त्या डायरीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते जाणून बुजून समोर आणलेलं आहे किंवा ती डायरी समोर यावी यासाठीच त्यांनी हा सगळा खेळ केलेला आहे असं भाऊ तोळसेकर यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्पष्टच जर बोलायचं झालं तर यशवंत जाधव हे स्वतः फसल्यामुळे आपल्यासोबत ज्या काही आपण कोणाकोणासोबत व्यवहार केलेले आहेत त्यांचेसुद्धा नावं आपल्या समोर यावेत किंवा त्यांनी ते सुद्धा लोक गोत्यात यावेत असा प्रयत्न यशवंत जाधव यांचा आहे. आणि ही डायरी समोर आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांना गोत्यात आणण्याचा हा यशवंत जाधव यांचा प्रयत्न आहे असं सुद्धा भाऊ तोळसेकर म्हणाले. भाऊ तोळसेकर यांनी दुसरी सुद्धा बाजू मांडली, जर हे खरं नसेल तर मग उद्धव ठाकरेंनी
एवढ्या मोठ्या बुद्धू माणसाला तिथं बसवलं की जो माणूस त्याची डायरी सुद्धा लपू शकत नाही किंवा असे जे प्रकरण असतील ते उजेडात मध्ये आणू शकतो. जर याच्यामध्ये जर दोन बाजू जर बघितल्या तर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी जमवणं किंवा विकत घेणं ते पण कोरोनाच्या काळामध्ये याच्यामध्ये यशवंत जाधव हे अनभिज्ञ कसे काय राहू शकतात की 38 जर तुम्ही किंवा 36 प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावरती घेत आहात आणि याची भनक कुणाला कशी लागणार नाही असं तुम्हाला का वाटलं. परंतु त्याच्यावरती उत्तर आहे की ज्यावेळेस कोरोनाचा टाइम होता त्यावेळेस यशवंत जाधव यांना वाटलं असेल की आता तर कोरोना आहे, सगळेच लोक लॉकडाऊनमध्ये घरात आहेत, अधिकारीसुद्धा आपापल्या जागेवरती आहेत, घरात बसूनच काम करत आहेत, कुठली कारवाई होताना दिसत नाही, म्हणून यशवंत जाधव यांनी ते या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 36 बिल्डिंगा किंवा 36 इमारती ह्या विकत घेतल्या किंवा 36 प्रॉपर्टी ह्या विकत घेतल्या. त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर 1000 दुकाने आणि गाड्या आहेत किंवा घरे सुद्धा आहेत. आणि आपण फसले गेल्यामुळे यशवंत जाधव यांनी ती डायरी मुद्दामून समोर ठेवली किंवा समोर आणली, कारण त्या डायरीमध्ये जे जे काही आता तर फक्त मातोश्रीचं नाव आलेलं आहे किंवा घड्याळ 50 लाखाचं घड्याळ दिलं किंवा वाटप केलं किंवा 2 कोटी रुपये दिले अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे, परंतु अजून काय काय बरंच त्याच्यामध्ये कुलंगड्या आहेत त्या बाहेर येणारच आहेत. तर मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मातोश्री कोणाला म्हटलं जातं, आणि जर ते जर यशवंत जाधव हे राष्ट्रवादीचे असते आणि त्यांनी मातोश्री लिहिलं असतं तर मग वेगळी गोष्ट असते, त्यावेळेस वाटलं असते की नाही ही मातोश्री त्यांच्या असू शकतात. परंतु ते शिवसेनेमध्ये असून ते मातोश्री लिहितात तर शिवसेनेमध्ये किंवा या पूर्ण महाराष्ट्राला किंवा या देशाला माहिती आहे की मातोश्री कोणाला म्हटलं जातं किंवा मातोश्री नावामुळे कोण फेमस आहे. आणि यशवंत जाधव तर शिवसेनेमध्येच आहेत आणि हे पण सगळ्यांना माहिती आहे की 2 कोटी रुपये कोणी स्वतःच्या आईला देत नाही किंवा उसनवारीमध्ये किंवा देत नाही, तसेच दिले तरी ते येऊन ठेवत नाही. कारण आपण आपल्या घरामध्ये जर पैसे दिले किंवा आपण आपल्या आईला जर पैसे दिले, आपल्या आईचे तर उपकार आपल्यामुळे फिटत नाही, जन्मजन्मी फिटत नाही. परंतु आपण जर आपल्या आईला पैसे देत असू किंवा त्यांच्या नावाने जर काही वाटप करत असू तर त्याचा आपण हिशेब लिहून ठेवत नाही किंवा तशा प्रकारचे नाव लिहून ठेवत नाही. कारण आपण आपल्या घरामध्ये काय व्यवहार केलेले आहेत किंवा आपण कोणत्या काही वस्तू जर विकत आणलेल्या आहेत तर त्याच्या पावत्या आपल्याकडे असतात, किंवा आपण जर आपल्या आईच्या पैसे आपल्या आईच्या खात्यामध्ये जर पैसे ट्रान्सफर केले तर त्याचे सुद्धा ट्रान्सफर केले म्हणून त्याची सुद्धा नोंद ही असते. आणि तसे बघायला झालं तर 2 कोटी रक्कम ही खूप मोठी आहे. 2 कोटीची कॅश कोणी जवळ बाळगत नाही. तसेच व्यवहारामध्ये 2 कोटी हे परस्पर किंवा हातोहात देण्यात सुद्धा येत नाही. म्हणजेच जो यशवंत जाधव यांनी दावा केलेला आहे की त्यांनी त्यांच्या आईला दिलेले आहेत 2 कोटी रुपये किंवा त्यांनी त्यांच्या मातोश्री म्हणजे त्यांच्या आईला दिलेले आहेत, हे खोटं आहे हे या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे. परंतु किरण सोमाय म्हणाले की मी आहे, मी या सगळ्यांचा हिशोब यशवंत जाधव यांना मागणार आहे, सगळे त्यांची बिलं पावत्या GST BST सगळं मागणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढे सगळं समोर येणार आहे असं सुद्धा किरण सोमाय म्हणाले. तर मित्रांनो, यशवंत जाधव यांच्या मातोश्रीला दिलेल्या 50 घड्याळ आणि 2 कोटी रुपयावरती तुमचे काय मत आहे ते कमेंट करून सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.